नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज 85% जो महाराष्ट्र स्टेट कोट्यामधला BAMS म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी, BAMS, BHMS, BUMS आणि ग्रुप सी मध्ये फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी अशा दोन्ही सर्व कोर्सेससाठीचा सेकंड राऊंडचा रिझल्ट CET सेलकडून जाहीर केलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की अजून नंबर लागलेला नाही तर काय झालं पाहिजे, किंवा काही विद्यार्थ्यांचा या राऊंडला काही चेंज नाही झाला, पहिल्या राऊंडला नंबर लागला होता, काही विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिट घेतलेलं होतं, मग आम्हाला तिसऱ्या राऊंडला अपग्रेडेशनसाठी जाता येतं का, किंवा ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे त्यांनी ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने केली पाहिजे, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करतो. मित्रांनो, सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचा या सेकंड राऊंडमध्ये नंबर लागले अशा सर्व विद्यार्थ्यांचा हार्दिक अभिनंदन. आता विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, पहिली गोष्ट सांगतो, ज्या विद्यार्थ्यांचा नव्याने सेकंड राऊंडमध्ये नंबर लागला त्यांनी काय केलं पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांचा फर्स्ट आहे म्हणजे पहिल्या राऊंडला काहीच नंबर नाही लागला परंतु आत्ता तुमचा नंबर लागला आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अलॉटमेंट लेटर जनरेट करायचं ऑनलाईन पद्धतीनं. ते आम्ही तुम्हाला करून देऊ. ऑनलाईन पद्धतीनं अलॉटमेंट लेटर जनरेट करा. ते लेटर जनरेट झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, कॉलेजला कॉल करायचा आहे, फी स्ट्रक्चर बद्दल विचारायचं आहे, त्या नावाने DD काढून एक DD काढायचा, कॉलेजच्या फी स्ट्रक्चरचा एक DD काढायचा. ठीक आहे, फीस रिलेटेड काही अडचणी असतील आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही कॉलेजशी संपर्क करून तुम्हाला सांगणार आहेत. तसं मोस्टली आपण सर्व कॉलेजेसचे कॉन्टॅक्ट आणि बाकीचे डिटेल्स ग्रुपमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. मग एक झालं तुमचं DD झालं, अलॉटमेंट लेटर झालं, त्यानंतर महत्वाचं काय आहे, सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला ऍडमिशनसाठी घेऊन जावे लागतील. मग ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्याचे कमीत कमी 3 झेरॉक्स सेट तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचे एक कमीत कमी 5 ते 7 फोटोज असणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्याचा आधार कार्ड. एवढ्या सर्व गोष्टी जाऊन तुम्हाला एक 10 तारखेपर्यंत, आता सध्या 10 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे, त्या 10 तारखेपर्यंत तुम्हाला कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यावं लागेल. ठीक आहे, कळालं. ज्यांचा नवीन नंबर लागलाय त्यांनी DD काढणे, अलॉटमेंट लेटर घेणे, ओरिजिनल डॉक्युमेंट, झेरॉक्स डॉक्युमेंट घेऊन ऍडमिशनला जायचं आहे. आता हा झाला एक पार्ट. आता दुसरी गोष्ट, काही विद्यार्थी अशी आहेत की ज्यांचं पहिल्या राऊंडला एखादं कॉलेज आयुर्वेदा असं मिळालं असेल किंवा फिजिओथेरपी जे काही मिळालं असेल आणि आता सेकंड राऊंडमध्ये नव्यानं एक कॉलेज, नवीन कॉलेज मिळालं, म्हणजे त्यांचं काय झालं, सेकंड राऊंडमध्ये अपग्रेडेशन झालं, नवीन कॉलेज मिळालं, अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे. 10 तारखेपर्यंतच वेळ आहे, पण विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, तुम्ही पहिल्या कॉलेजला जे एखादं कॉलेज जे मिळाले तुम्हाला त्या कॉलेजला व्हिजिट करा. तिथे कॅन्सलेशनचा फॉर्म असतो, तो कॅन्सलेशनचा फॉर्म सबमिट करा आणि कॅन्सलेशनचा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होतं. त्याचे फक्त 1500 रुपये चार्जेस असतात, बाकी जास्त काही नसतं. कॅन्सलेशन एकदा झालं की तुम्हाला काय भेटेल, ओरिजिनल तुमचे सर्व डॉक्युमेंट्स जे पहिल्या कॉलेजमध्ये दिले होते आणि तुम्ही भरलेला DD डिमांड ड्राफ्ट फीसचा तो देखील तुम्हाला वापस भेटेल. आणि मग तुम्हाला काय केलं पाहिजे, पुढची स्टेप सेम, तुम्हाला काय केलं पाहिजे, नवीन DD जो कॉलेज आता नव्याने अपग्रेड झाले त्या कॉलेजचा DD काढायचा आणि बाकीची सेम ऍडमिशन प्रोसेस, ओरिजिनल डॉक्युमेंट, अलॉटमेंट लेटर, झेरॉक्सेट घेऊन ऍडमिशन घेणे. परंतु यामध्ये काय सिनेरिओ मध्ये महत्वाची गोष्ट काय, पूर्वीच्या कॉलेजला व्हिजिट करावं लागतं, कारण की काही विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे. पूर्वीच्या कॉलेजला व्हिजिट करा, तिथलं ऍडमिशन कॅन्सल करा, ते ऍटोमॅटिक कॅन्सल झालेलंच असतं, असं नसतं. आता ही चॉईस कोणाकडे राहत नाही की पहिलंच, आता हे सेकंड राऊंडचं कॉलेज नकोय, मला पहिलाच राऊंडचं कॉलेज पाहिजे, अशी चॉईस कोणालाच राहत नसते. त्यामुळे त्यांनी काय करणं गरजेचं आहे, तर त्यांनी आता काय करणं गरजेचं आहे, तर आधीच्या कॉलेजला, पूर्वीच्या कॉलेजला व्हिजिट करा, तिथलं ऍडमिशन कॅन्सल करा, जाऊन फिजिकल जावं लागतं आणि विद्यार्थी असणं कंपल्सरी आहे, नुसत्या पॅरेंट्सवर ऍडमिशन कॅन्सल होत नसतं. मग तुम्ही तिथे जाऊन कॅन्सल करा, कॅन्सल झाल्यानंतर तुम्ही इकडे पुन्हा डबल येऊ शकता. अशा पद्धतीने हा झाला सेकंड सिनेरिओ. आता अशात असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांचा पहिल्या राऊंडला नंबर लागलेला होता परंतु सेकंड राऊंडला सर आमचा नो चेंज आलाय, म्हणजे सेकंड राऊंडला आम्हाला कॉलेज मिळालंच नाही, मग आम्ही काय केलं पाहिजे. अशा विद्यार्थ्यांना सांगतो की अशा विद्यार्थ्यांना जर तिसऱ्या राऊंडला जायचं असेल, थर्ड राऊंडला, तर त्यांचं बेटरमेंट कंटिन्यू राहतं थर्ड राऊंडसाठी, म्हणजे ते थर्ड राऊंडसाठी जाऊ शकता. यावर्षीपासून नवीन नियम कसा आहे, फर्स्ट राऊंडमध्ये सेकंड राऊंडमध्ये अपग्रेडेशन आहे, सेकंड राऊंडपासून थर्ड राऊंडमध्ये. आणि ऑलरेडी BAMS ग्रुप बी आणि सीला काही असे नियमच नव्हते, त्यामुळे जर त्यांना थर्ड राऊंडला जायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी आता काहीच करायची गरज नाही, पूर्वीच्या कॉलेजला जायची गरज नाहीये की आम्हाला अपग्रेडेशन करायचंय म्हणून त्यांना सांगण्याची काही गरज नाही, ऑलरेडी तुमचं बेटरमेंट कंटिन्यू राहतं. परंतु असे काही विद्यार्थी आहेत की त्यांना आता पुढच्या राऊंडला जायचं नाहीये, आता हेच जे पहिल्या राऊंडला जे कॉलेज होतं तेच फिक्स करायचं, पुढच्या राऊंडला आम्हाला जायचंच नाही, अशा विद्यार्थ्यांनी काय करणं गरजेचं आहे की आता CET सेलचं पोर्टल ओपन झालेलं असतं, तुम्ही कॉलेजला जाऊन व्हिजिट करा, त्यांना सांगा की आम्हाला रिटेन्शन फॉर्म सबमिट करायचा आहे. रिटेन्शन फॉर्म जर तुम्ही सबमिट केला तर तुमचं बेटरमेंट थांबतं आणि तुम्हाला जे पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज आहे तेच फिक्स राहतं.
ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि ज्या विद्यार्थ्यांना नंबर नव्यानं लागलाय आणि त्यांची पण इच्छा आहे की तिसऱ्या राऊंडला आम्हाला जायचंय, तर अशा विद्यार्थ्यांनी ऍडमिशन प्रोसेस पूर्ण कम्प्लीट करा, फक्त रिटेन्शन फॉर्म भरू नका, जेणेकरून तुम्हाला शेवटपर्यंत ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेशन नोंदवता येतो. त्यामुळे रिटेन्शन फॉर्म भरण्याची कोणीच घाई करू नका, अगदी शेवटपर्यंत थांबा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळू शकतं. त्याच पद्धतीने दुसरं ऑल इंडिया 15% देखील आज संध्याकाळपर्यंत रिझल्ट लागेल. रिझल्ट लागल्यानंतर तिथे पण विद्यार्थ्यांच्या काही आयडिया क्लिअर होतील आणि तिथे राहिलेल्या जागा सर्व ह्या थर्ड स्टेट राऊंडच्या थर्ड राऊंडला सरेंडर होत असतात. अशा पद्धतीने ही ऍडमिशन आहे सेकंड राऊंडची. त्यामुळे ज्यांचा सेकंड राऊंडला आता नंबर लागलेला आहे, ग्रुप बी आणि ग्रुप सी, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, सर्वांसाठी ज्यांचा नंबर लागलेला आहे अशा विद्यार्थ्याकडे 10 तारीख हे महत्वाची आहे, 10 तारखेपर्यंतच वेळ आहे. लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे, ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट करून घ्यायची आहे. या ऍडमिशन प्रोसेसमध्ये जर तुमचे काही अडचण असतील, काही डाऊट्स आले असतील, नक्कीच आपल्या वायब्रंटच्या कुठल्याही ब्रांचला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे कुठलेही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सर्व गोष्टीचं निरसन केलं जाईल आणि आम्ही सदैव तुमच्यासोबत आहेत, जेणेकरून तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे. मित्रांनो, थँक्यू सो मच.